पदांचं वाचन केलेलं आहे. तर आता आपल्याला हे जोडाक्षरयुक्त शब्द कसे लिहायचे आणि त्याचं लेखन कसं करायचं हे आता आपण शिकणार आहोत. तर पहा, इथं मी काही वर्तुळामध्ये काही जोड अक्षर लिहिले आहेत बघा. तर त्यामध्ये काय झालेलं आहे, तर दोन अक्षर लिहिलेले आहे की नाही. तर पहिलं अक्षर ही अर्ध आहे आणि दुसरं अक्षर ही पूर्ण आहे. तर जेव्हा आपण ह्या अक्षरांचा उच्चार करतो तेव्हा पहिलं अक्षर ही अर्ध उच्चार करतो आणि नंतरच्या अक्षराचा आपण काय करतो, पूर्ण उच्चार करतो. बघा, आता मी हे अक्षर आहे ती माझ्या पाठीमाग मनात मी आता आपल्याला पाठामध्ये काही जोडाक्षरयुक्त शब्द आलेले आणि त्या जोडाक्षरयुक्त शब्दांचं आपल्याला काय करायचं, लेखन करायचे. तर आता मी पहिला शब्द लिहिते भरल्या. तर पहा बरं मी कसं लिहिते बघा. हा काय लिहिलं रे, भर. आता बघा ल चा उच्चार होतो की नाही माझा अगोदर, म्हणून मी ल अर्धा लिहिला आणि त्याला मी बरोबर या जोडलं. आता काय झालं, ल्या झालं. काय झालं, ल्या. पहा बघा, इथं ल्या आहे, इथं पण ल्या आहे. आता बघा काय शब्द झाला रे मग, पाहिलं तुम्ही कसं लिहिलं. हा आता आपण पुढचा शब्द लिहू म्हणाल्या. तर बघा मी कसं लिहिते. आता बघा अगोदर कशाचा उच्चार झाला रे, म चा. पण म चा उच्चार आपण काय केलेला आहे, अर्धा केलेला आहे की नाही. आणि पूर्ण उच्चार कशाचा केलाय सांगा बरं, ह चा. मग तो ह आपल्याला काय लिहायचा आहे, पूर्ण लिहायचंय. बघा म काय, ना ल्या. बघा ल्या सुद्धा ल कसा केलाय आपण, अर्धा लिहिला आहे की नाही. आणि त्याला आपण काय जोडलंय, या जोडलंय. मग काय झालं, म्हणा ल्या. डोक्यावरही पुढचा शब्द पाहू आपण आता, करण्यास. काय लिहिताय, करण्यास. अगोदर काय लिहिलं तुम्हाला, आता बघा इथं जोडाक्षरयुक्त आलंय. बघा आता नियम, आता मला न मानायचा आहे त्याच्यामध्ये मला त्याची दांडी ओढायची नाही. न अर्धा लिहिला मी आणि त्याला काय जोडलाय, या. करण्या परत एकदा वाचा, कन्यास. बरोबर अंकिता आलाय का नाही, म्या तसंच लिहिलंय का नाही. हा आता पुढचा शब्द लिहिणार आहोत आपण, साहित्य. काय लिहिणार आहोत, साहित्य. बघा वाचा बरं, आता
अर्धा त्याला आपण जोडला या. काय शब्द तयार झाला बरं? गोण्या. बरोबर, खूप छान. काय झालं? गोण्या. आता बघा आपल्याला शब्द लिहायचा आहे राख्या. काय लिहायचं आहे? राख्या. हा, काय लिहू मग मी अगोदर? रा. बरोबर, रा. आणि ख पूर्ण लिहू की अर्धा लिहू? अर्धा. बघा ख कसं लिहिते, तुम्ही पण असंच लिहायचंय नंतर. बघा चला या जोडला. आता झाला शब्द राख्या. आता काय लिहायचं रे आपल्याला? आता आपल्याला शब्द लिहायचा आहे त्याला. त्याला मध्ये मला सुरुवातीला दोन अक्षर आले, मग आता काय लिहायचंय? त्या लिहायचंय. पण तो कसा लिहायचा आहे? बघा तो कसा अर्धा लिहिते नाही तो. त्याला जोडला मी या. त्या शब्द याच पद्धतीने काय करा,